आता आपली पुढची रेसिपी काय आहे? उडीद डाळीचे पौष्टिक लाडू. उडीद डाळीचे पौष्टिक लाडू. हे पौष्टिक लाडू द्यावे किंवा बनवावे तुम्हाला काय वाटलं? आता हे सीजन आहे ना, थंडीची सीजन आहे, ते खारीक आणि बदामची पेस्ट पावडर टाकलेली आतमध्ये पौष्टिक. उडीद डाळीचे पौष्टिक लाडू मला साहित्य सांगता जरा. उडीद डाळ भाजून त्याची पावडर केलेली आहे. ओके. मावा आहे, त्याची साखर आहे, डेझिक्रेट कोकोनट आहे, खारीक आणि बदामची पावडर केलेली आहे मिक्सरमध्ये, तूप आहे, वेलची पावडर आणि चेरी सजवण्यासाठी. ओके, काय करायचं मला सांगा. पहिल्यांदा तूप घेऊया. तूप मावा सगळं आपल्याला आता एकत्र एकजीव करायचं. एकजीव करायचं. नंतर आपण उडाची डाळ जे मिक्सरला लावलेली आहे ती टाकूया भाजून. ही आपण आधी बरं, आता तुम्हाला नीट सांगतो म्हणजे काय गोंधळ तुमच्या मनात कुठलाही असता कामा नये. ही उडदाची डाळ आधी यांनी भाजून घेतली. भाजून घेतल्यानंतर ती मिक्सरला लावली आणि मिक्सरला लावल्यानंतर जे प्रॉडक्ट मिळाला तो हा प्रॉडक्ट. बरोबर. आता काय करायचं? टाकायचं याच्यामध्ये. अच्छा, सगळीच टाकू. ठीक आहे. आता पिठी साखर थोडा गोडवा वाढवला. डेझिक्रेट कोकोनट किती बघा. बस. आता खारीक आणि बदामची पावडर हे मेन पौष्टिक आहे थंडीमध्ये. तूप आणि खारीक बदाम चांगलं असतं ना बोन्ससाठी. वेलचीची पूड. वेलचीची पूड हमखास लागते नाही, त्याचा एक वेगळा स्वाद आहे. स्वाद आहे वेलचीच्या पुड्याचा. आता एकत्र झालेलं आहे, आता आपण हे डिश मध्ये काढून घेऊया. गरम आहे ना ते? गरम आहे. ते हात भाजत नाही तुमचे? हो, थोडं गरम असतानाच करायचे असतात. गरम असताना करायचे असतात, थोडस भाजत आहे. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. क्लास. आणि ही चेरी ती त्याच्यावर लावायची. त्याच्यावर लावायची डेझिक्रेट कोकोनट. ओके. ओके. बस 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 बस. असा खमंग वास इथे सुटलेला आहे या किचनमध्ये की आता मला काही बोलायला सुचत नाही. त्यामुळे आता तुम्ही काय करा, लिहून घ्या साहित्य आणि कृती. उडीद डाळीचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेल्या उडीद डाळीचं पीठ, खवा, साखर, डेसिकेटेड कोकोनट, खारीक पूड, बदाम पूड, साजूक तूप, वेलची पूड आणि चेरी. कृती: प्रथम एका पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये खवा भाजून घ्यावा. या मिश्रणात पिठी साखर, खारीक बदाम पूड, वेलची पूड आणि डेसिकेटेड कोकोनट घालून मिश्रण परतून घ्यावं. तुपाचा हात लावून या मिश्रणाचे लाडू वळावेत. या लाडवांना वरून चेरीजचे तुकडे लावावेत.